लाखोंच्या डांगर पिकांचे अज्ञातांनी केले नुकसान. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील घटना. कोयता गँग सक्रिय झाल्याचा संशय. हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या पुण्यातील कोयता गँग यांची चर्चा अद्याप सुरू असताना धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील वरझडी गावात असाच एक प्रकार समोर आलाय. या गावातील हाडाची शेतकरी सतीश अर्जुन पाटील यांनी कष्ट करून आपल्या शेतात पिकवलेल्या डांगर पिकांचे अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुमारे 20 ते 25 टन डांगर रात्रीतून अज्ञात व्यक्तींनी उद्ध्वस्त केले. अक्षरशः प्रत्येक फळाचे 2 तुकडे केले गेले आहेत. अर्थातच यासाठी कोयत्याचा वापर करण्यात येऊन एकापेक्षा जास्त व्यक्ती असावेत अशी ही शंका पोलिसांना आहे. याशिवाय रात्रीतून एवढे नुकसान होणे शक्य नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ग्रामीण भागात ही कोयता गँग सक्रिय झाली की काय असा संशय गावकऱ्यांमधून व्यक्त होतोय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.